मका गोळी घातल्या नी ना मी पण सगळ्यांका गोळी घालतले मी नाही कसाय कसाय मी सगळ्यांका गोळी घालतले सगळा घेतलास ना आमचा आमका या गाड्यातून काढलास ना माझ्यावर गोळी घातलेलेस ना गोळी झाडू ए तुझ्यावर गोळी झाडू झाडू तुझ्यावर काशी अरे काय करतोस कुरात ठेव खाली असं का करू नको ठेव ठेव खाली गपगे एका लागलेला आखूळ तो असं ऐकणाऱ्यातलं नाय पुढे येऊ नकोस काय करतल रे तू मागे हो काय करतलो मागे हो छाया अगो ठेवीत तो काशी राजा असा काय करतोस तू मारू तू का मारू तू का माझ्या औषधीचे दागिने दे इतर गोळ्या घालीन हैतीच कुरट टाळक्यात घालतल या गोळी घालीन गोळ्या घालीन दत्ता काढून घे कुरट उगारीत तो काशी कुरट ठेव खाली गोळ्या घालीन म्हणतोय ना तो अरे सोड त्याचा मुर्द टाकतो आबाच्या दारामध्ये छेचे आई बापूस कमी होती मारल्याने साहेबा त्याचं काय कळत रे हा स्वतःच्या मनातला ईश औषधी त्याच्या गळ्यात उतरवल्या त्याचा तो काय करी तू त्याचं कुळकुळ त्याने अरे लगे ना त्याचं काय होत का म्हणते का माझा ऐक रे आता मी सोडून जाते घराकडे सोड अरे अरे चुकलंच ना आता ना अन्नच हाय होय होते बरं दोन पायावर इलो ना चार खांद्यावरसून गेलो असतो काय झालेला हा त्यांका काय कळता का माने काशी काशी अरे काय गेलोस रे बाबा काय गेलोस अरे लगीन काढलेला तुझा काय कमी पडू देऊच नाही तुका बघ ये लवकर काशी या सगळं कोणासाठी करतय रे काय गेलो काशी माझी लास हा खया काशी खया ओ घेऊन ना इलास त्याका ओ गप कित्या ओ बोला खया काशी शोधू गेलेलास ना खया तो देवा रे काय परीक्षा घेतस रे आमची लग्नाचं पोर काय गेलो कोणी काय भरवण्यात नाही ना त्याका माझा चुकला त्याका एकटक टाकून गेलाय ता फूल लागलेला आकाशी काय करीत माहित नाही नदीकडे बघू वया आणि एक तर त्याचं लगीन सुटलो तर बरा होय काय बोललास हा काय बोललास काय माझ्या लेकाच्या मरणावर टपलेला असास काय अगो वच्ची अहो बघा तरी कशी बोलतात ती या सगळा बोलूक जमलास का बरा वाटता ना
आबाच्या घरात काय वाईट झाला की हा? अरे तुमच्या घरात काय चांगला नाही होऊचा, तुमची पोरा पाण्यात बुडून मरतील, अट्टळा होईल त्यांचा. वच्ची काय बोलते या? तुम्ही बोलता असता चालता? तू काळजीन बोलावतो आम्ही. माहिती आहे तुमची काळजी? अरे घरात कोण गेला ना तर पाणी पाजूक पण येऊ शकत नाही तुम्ही. अगू वच्ची तू त्यांच्या तोंडला किती लागतस? मी गप राहा हो, भयंकरना असाच बोलूक वया. या सगळ्यांचा अन्नन बावला केलेला दिसता माका, त्याच्याबद्दल बोलता कोण? कोण नाही. अंधन तर काही केलेला नसत ना माझ्या लेकाचा. तुम्ही ना तुम्ही सगळे तमाशा बघत राहा, यांना हातात बांगडीओ भरा बांगडीओ. ओ करक त्याला त्यांच्या मला किती लागतात. होय मी नाही बोलवलंय तुमका माझ्या दारात, तुम्ही दिलेलास. निघा वाटोळा होईल तुमचा, तोंड काळा करा निघा. अरे काशी, अरे बाबा काय झालं रे काशी, काय केलास या माझ्या पोराचा? काय केलास? माझ्या लेकाचा भला झालेला बघवत नाही तुमका? आधी त्याच्यावर गोळी झाडल्यास आता काय केलास? हो बघा काय केलं निन तांबाल तुझ्या लेकाक. अरे हात कसे नाही झडले तुझे, कुठले कसे नाही तुझे हात, किडे पडले नाही कसे तुझ्या हातार? अरे बघा बघा अन्ना नाही कान कसा केलेला, पण तुम्ही त्याका काय बोला नको, दात काढून आमच्यावर हसत राहा. त्या वाड्यार ना कोणाचा नाही भला होऊचा. माझ्या औषधी माका तोंड सोडून बोलाक नाही शिकवल्यान, नाही तर चांगलाच उत्तर दिल्या नसतंय. माझ्या औषधी वगडा कसा पण वागलस तर त्या माऊलीमुळे हो वाचलो, नाही तर घराबाहेरची तिरडी दिसली असती ती पण कसर भरून काढीन, तर हे परत वाड्यावर येईल होत. अण्णा नाही का तो झील असं आहे लक्षात राहा. मध्ये तिरडी ना तिरडी तर अण्णा नायकाची निघात, हयच करूचा आणि हयच भरूचा लागतला. तुम्ही काय बघतास काय बघतास काय? अरे जावा अण्णा नायकाच्या 13व्याचे वडे खाऊ किंवा वडे मी घालतलंय गाव जेवण, निघा चला. हो काय बघत बसलास? पाणी घेऊन येवा, पाणी घेऊन येवा. बघत काय बसला काशी? काशी माझा बाबा रे, गप्रव रे बाबा गप्रव. बघ कसा काय करता येतात त्यांचा ना, एकेक जागेवर बसवलंय ना तर वच्ची नाव नाही सांगूच. नाईक असे मी नाईक तर गोळ्यो घालीन गोळ्यो घालीन. इंदू गुराडात जा होता आता थांबतला का? नाना ह्या सगळं असंच चालू राहतला काय? अहो एकमेकांचे जीव घेऊक निघाले सगळे जण, एकाच घरातले ना एकाच रक्ताचे, पण एकमेकांचा रक्त सांडूक निघाले. तो काशी त्या पोरा काय कळता हो, पण ते सो राग बघलास अहो जन्माचं वैरी असल्यासारखं बघी होतो. औषधी जा शिकवल्यांना तास खरा माने दिलो, मागच सगळं विसरलो तो, एवढस होतो काशी. औषधी बापाशी बांगडा घराबाहेर पडलो, औषधी बापाशी पाऊल घराबाहेर टाकल्यावर एवढस काशी धावत मागे फिरा निला आणि माका घट्ट मिठी मारल्या आंधळाक लागलो. माका जाऊचा नाया आयक सांग अभंग सांग तेंका जाऊ दे, मी आयच राहतलो माका नाय जाऊचा. नात्यान धीर माझो पोटच्या गोळ्या सारखं कवटाळले मी ते का, पण त्याच्या आजची मिठी सोडून आऊस बापूस घेऊन गेले ते का. मांगरावर रवा केल्यावर
पोरांना अंकडल्या पण नेमका न सांगता भेटत गेले. ताई सर, ताई सर त्या वच्चीन भेटूक दिलं नाही. ओ ह्यांचा वैर पोरगो दुरावलो. अण्णन कधी चुलत्यात डोळ्यासमोर बघून घेतलं नाही गो. वच्ची घरात पाऊल ठेवल्यापासून घर पोखरूक सुरुवात केलं. चार शब्द गोड बोलान माणसा जवळ करूची ह्या त्यांना कधी कळलाच नाही गो. अण्णाच्या धाकामुळे त्याच्याकडे कोण माणसा जवळ येईलच नाही. तो भावकीचो शा असाच चालू राहतलो. ह्या थांबणाऱ्यातला नाही हा. ओ पोरा पण चल तिला आना तास करून बघतात. घरच्या लेकाचा लगीन हा. पण हैसर त्याचं मांगबूस तरी हा काय. त्या भावकीच्या वादान घरातल्या सगळ्यांची परवड झाली. अहो या तांबणाऱ्यातला नाय हो नाना नाय तांबणाऱ्यातला या ना. वच्चीन आपलं म्हणणं खरं केलं. 15 वर्षां पोरगो भोवल्यावर चढता. अख्ख्या गावात चर्चा लग्नाची. पण माका कळणार नाही त्यांच्याकडे पैसो इलो खायचून इतको. रघु अशा माणसांबद्दल बोलून काय फायदा आहे का. लायकी तरी आहे का त्यांची. अरे फाटकी माणसं ती काढ ना. नेने बरोबर बोललस. यांच्या लग्न काय असणार. कुत्र सुद्धा फिरकाचो नाही. काय गो काय करतोस लिंबाचा. पीत खवळला. पीत खवळू काय झाला. जागरणा केलंस की काय. ती किती करू होई. तो इलो नाही होतो तुझो खुळो दीर काशी. गळियन मारीन गळियन मारीन करी होतो. काय मेलो अरण गळियन मारतलो. आये मका तो खुळो काय तू खुळी ताच कळणार नाया. काय बोलतोस गो. नाहीतर काय. इलो होतो ना दोन पायावर चलत त्याचा मडाच पाठवू खोया होता घराकडे. गपरा हा. आणि ह्या बघ काशी हा इलो तर ह्यांका कळला ना तर तंगडेच तोडीन तुझे. या काय तुका आमंत्रण दिलेला दिसता हळदीचा. कुठ बाय कुठ हळद कुठ. आणि घेऊन जा आणि लाव तुझ्या त्या खुळ्या दिराक. झालं असतं वच्छिक पण. गप हा. नाही तर डोळ्यात घालीन आणि डोळे फोडीन. काशिक मारला तर तुका इतक्या लागल्या. आणि हैसर स्वतःच्या चेडवाचा जीव घेऊ बघतस. कसली असस घे तू. ह्या बघ आता हळकुंडा कुठून झाली आहत. आता तुका पण कुठी ना. झोंबला लगेच झोंबला तुका. पसारो केलंस ना सगळं आवरून ठेव हा. आणि त्या भांडा हा ना त्या पण घासून पुसून जागेवर ठेव. कळला. कामा कर वाईट. हळदा हळद. नायकांकडे हळदा. वय रे बाबा वय. अये वा सगळ्यांका बोलाव. वय नाईक असे मी नाईक. अण्णा नाईक. काय कोण असस तू. अण्णा नाईक असे मी. अण्णा नाईक. अत्तर अत्तर गोळी घालीन गोळी घालीन. नाव घेऊ नको त्याचा. त्याच्यामुळे काय बघूचा लागता बघ. इलास सांगितलंस ना सगळ्यांका. येतात ना सगळी. कोण येऊ कसा नाही मग अजून. तू त्यांना काय बाय बोलल ना. ओ मग काय चुकीचा बोलला होता का मी. काय ओ तावडीने नाही सांगितलास. काय म्हणाली ती. योग जमाता नाही म्हणाली. हळदीकच बोलावलेलं ना का. गळा दाबून बोलावलेलं होती का. आका काही कळत नाही. हा तुमच्या घरात पण कार्य होऊची नाही. हा कुत्रो पण येऊचो नाही. मी तर नाहीच नाही. हळद लावा नायकांका. हळद लावा लवकर. आई मग हळद लाव. हळद लाव नायकांकडे. हळदा
आये माका हळद लाव हळद लाव नायकांची हळद अत्तर अत्तर पाच जणी वही येत ना मी काय पाच जणींपेक्षा कमी नाही हा अरे कोण इला नाही ना म्हणून माझ्या पोराक काय हळद लागूची राहूची ना या मी लावतलय माझ्या पोरग्या हळद नाही कस आहे नाही त्याची हळद एक तिसाची वाटी मधी काय हळदीची वाटी इग हळद कोण लावी नवऱ्या तुमची आई नवराईला हात जोडी अन्ना नाय पोरांच्या अंगा खळद टिकू देऊची नाही ही वच्ची तिसा तिसाची काटी मध्ये काय हळदीची वाटी ती गळद कोण लावी नवऱ्या तुमची काकी काकी हळद लाव तोडी काकी हळद लाव तोडी नवरा काकीला हात जोडी नवरा काकीला हात जोडी अन्ना नाय तुका तळतळाट लागत तिसाची काटी मधी काय हळदीची वाटी ग हळद कोण लावी नवऱ्या तुमची ताई नवऱ्या तुमची ताई ताई हळद लाव तोडी नवरा ताईला हात जोडी अन्ना नाय तुझ्या घरात रक्ताची पाठ वाहतील तुझ्या डोळ्यात का कधी तुझ्या पोरांचा सुख बघू मिळूचा नाय बघू मिळूचा नाय माझ्या अभिरामाक मोठा करा हा आहे माधव दादा आणि दत्ता दादा एवढे मोठे वय देवा दोघा भावान एवढा मोठा करा सगळ्यांचा भला कर घे देवाक सांग चांगली बुद्धी दे सगळ्यांचा भला कर सांग छाया पसार आवरू सांगितलंय तो पण नाही आवरलंय
निसक्या मेला. अभिरामा